सर्व कर्मचारी बंधूंनो, आपल्या सर्वांचं पुनश्चेकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर जे अंशकालीन कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि त्यांच्याकरिताच हा शासन निर्णय राज्य वेतन सुधारणा समिती 2008 काही अहवाल दिलेले आहे आणि राज्य शासनाला शिफारसी केलेल्या आहेत. आणि या शिफारसीमध्ये जे काही अंशकालीन कर्मचारी आहेत यांच्या वेतन दरामध्ये सुधारणा करण्याकरिता चा हा शासन निर्णय आहे. तर जे काही आपल्या कार्यालयामध्ये अंशकालीन कर्मचारी म्हणून काम करत असतील त्या सर्व मित्रांपर्यंत, त्या आपल्या सहकार्यापर्यंत मित्रांनो हा शासन निर्णय पोहोचवा आणि त्यांना सुद्धा ही आनंदाची बातमी द्या. तर आपण बघू शकता स्क्रीनवर दिनांक 10 सप्टेंबर 2018 म्हणजेच आजचा हा शासन निर्णय. शासन निर्णय विषय आहे राज्य वेतन सुधारणा समिती 2008 अंमलबजावणी शिफारशीची अहवालाचे काही शिफारशी केलेल्या आहेत. नियत आणि एकत्रीकृत वेतनावर असलेल्या अंशकालीन कर्मचाऱ्याच्या वेतन दरामध्ये सुधारणा करण्याबाबत तर प्रस्तावना काय आहे हे जाणून घेऊया. राज्य वेतन सुधारणा समिती 2008 शिफारशीनुसार जे कर्मचारी अंशकालीन पदावर काम करतात आणि नियत आणि एकत्रितकृत वेतन घेतात अशा कर्मचाऱ्यांच्या वेतन दरात वर नमूद केलेल्या वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 शासन निर्णयान्वये खालील विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या एकत्रित वेतनामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर विभागाचं नाव आपण बघूया आणि विभागाच्या अखत्याखालील कार्यालयातील अंशकालीन कर्मचाऱ्याची संख्या. तर सामान्य प्रशासन विभागामध्ये 7 कर्मचारी, पर्यावरण विभाग 12, महिला आणि बालकल्याण विकास विभाग 48, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग 99, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग 8, उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग 2, वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 शासनपूरक पत्रान्वये गृह विधी व न्याय नियोजन कृषी आणि पदवी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त प्रस्तावानुसार त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या एकत्रित वेतनामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे. गृह विभागामधील 34, विधी आणि न्याय विभागामधील अंशकालीन कर्मचारी आहेत 840, नियोजन विभागामधले 2, कृषी आणि पदवी विभाग 1, असे सार्वजनिक आरोग्य विभागामधले 10,589. तर या सर्व जे काही अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांना लाभ मिळत आहे. वित्त विभागाच्या संदर्भातील क्रमांक 3 शासनपूरक पत्रकान्वये ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील कार्यालयातील अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या एकत्रित वेतनामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये ग्राम विकास व जलसंधारण विभाग विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अंशकालीन कर्मचाऱ्याची संख्या 387 आहे. तर शासन निर्णय आहे या संदर्भात जलसंपदा विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील 7 कर्मचाऱ्यांना दिनांक 6/9/2010 शासन निर्णयातील तरतुदीनुसार एकत्रित वेतन मंजुरीचा प्रस्ताव आता सादर केलेला आहे. याबाबत शासन आता असे आदेश देत आहे की खालील नमूद केलेल्या विभागातील नियत आणि एकत्रितकृत वेतनावर असलेल्या अंशकालीन पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या दरमहा मिळत असलेले नियत आणि एकत्रीकृत वेतन दुप्पट करण्यात यावे आणि त्यांना जे मिळतंय वेतन त्याच्यापेक्षा दुप्पटीनं त्यांना वेतन देण्यात यावं असं म्हटलेलं आहे. ही वाढीव रक्कम किमान ₹600 व कमाल ₹1200 मर्यादित राहील. ₹1200 जास्त नियत किंवा एकत्रित वेतन घेत असलेल्या अंशकालीन कर्मचाऱ्याच्या वेतनात कोणताही बदल होणार नाही असं सुद्धा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. वरीलप्रमाणे सुधारित वेतनाचा लाभ खाली नमूद केलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांना दिनांक 1/9/2010 पासून अनुदेय राहणार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने जलसंपदा विभागातील या 7 कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ राहणार आहे. सदर शासन पूरक पत्र महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा सांकेतिक क्रमांक सुद्धा इथे दिलेला आहे. तर जे काही अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी आहे आणि हा शासन निर्णय. तर आपल्याला कुठेतरी वेतन वाढ मिळत आहे 2008 वेतन सुधारणा समितीच्या अहवालानुसार. तर हा शासन निर्णय होता, हा संपूर्ण शासन निर्णय आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तर कर्मचारी जे काही नियमित कर्मचारी सेवेमध्ये आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण आपल्या कार्यालयामध्ये असलेली अंशकालीन कर्मचारी यांच्यापर्यंत हा शासन निर्णय पोहोचवा, त्यांना सुद्धा ही आनंदाची बातमी तुम्ही द्या. तर कर्मचारी बंधूंनो, जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपण बघू शकता जिथे आपण हा व्हिडिओ बघत आहोत त्याच्या खाली सबस्क्रिप्शन हे एक लाल बटन आहे, तिथे आपण क्लिक करा, त्या टॅबवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला यासारखी अतिशय महत्त्वाची माहिती ही वेळोवेळी प्राप्त होत राहील. तर कर्मचारी बंधूंनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.